आज खासदार उदयनराजे भोसले यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची पुण्यातील विश्रामगृहात भेट घेतली राज्यातील आणखी कोणती विकास कमी करता येतील याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याचे उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले शिंदे गटाने जो उठाव केला तो उठाव करायला धैर्य लागतं नाही तर शिवसेनेचे सगळेच आमदार आले असते अशी खोचक टीका यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर केली या भेटीदरम्यान दीपक केसरकर आणि उदयनराजे भोसले यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली सध्या राज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक शहरातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती केसरकर यांनी यावेळी बोलताना दिली प्रत्येकाला सत्ता हवी असते पण आत्मचिंतन केलं असतं तर आत्मक्लेश करायची वेळ आली नसती असा टोला उदयनराजे भोसले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला उदयनराजे भोसले यांनी आज कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांची पुण्यात भेट घेतली होती यावेळी ते बोलत होते यावेळी त्यांनी शिवसेना माझी आहे असं मी म्हणू का अशी विचारणा केली आता जे एकत्र आले आहेत ते कायमस्वरूपी एकत्र राहतील असं दिसतंय असंही ते यावेळी म्हणाले राज्यातील नवी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे भाजपाने त्यांच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असून आशिष शेलार यांच्याकडे मुंबईची जबाबदारी दिली आहे प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मंत्री आशिष शेलार आमदार राम शिंदे आणि माजी मंत्री संजय कुटे यांची नावे चर्चेत होती यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे पुणे जिल्ह्यातील एकूण धरणांपैकी अठरा धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत त्यामुळेच या धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन जिल्ह्याच्या विविध भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्ह्यातील येडगाव वडज घोड चिल्हेवाडी कलमोडी भामा आसखेड वाळीवडे आंध्रा पवना कासारसाई मुळशी पानशेत खडकवासला गुंजवणी भाटघर नीरा देवघर वीर धरणं शंभर टक्के भरली आहेत त्यामुळे पुणे जिल्ह्याला पाण्याच्या समस्येपासून सुटकारा मिळणार आहे सरकार स्थापन होऊन तब्बल चाळीस दिवस झाल्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला यावेळी शिंदे गटाच्या आणि भाजपाच्या प्रत्येकी नऊ अशा एकूण अठरा आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली महाराष्ट्रातील या मंत्रिमंडळ विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शनने केलेल्या विश्लेषणानुसार या मंत्रिमंडळातील पंधरा मंत्र्यांनी स्वतःवर फौजदारी खटले असल्याचं जाहीर केलं आहे तर तेरा मंत्र्यांनी स्वतःवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती स्वतः प्रतिज्ञापत्रात दिली आहे तर हे सर्व मंत्री कोठ्याधीश आहेत त्याचबरोबर या मंत्रिमंडळात आठ मंत्री, मंत्री हे दहावी ते बारावी शिकलेले आहेत मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग पूर्णत्वास आला असून आता या मार्गावर हायस्पीड बुलेट ट्रेन आणणार असल्याची घोषणा मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी ते नाशिकमध्ये बोलत होते देशातील रेल्वे ही महत्वाची संस्था असून रेल्वे प्रशासन तोट्यात येऊन नागरिकांना सेवा देण्याचं काम करत आहे राज्यातील सर्वात महत्वाचा मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग पार पडत असून आता याच महामार्गावर लवकरच बुलेट ट्रेन धावणार असल्याचं दानवे यांनी यावेळी सांगितलं त्यामुळे मुंबई ते नागपूर प्रवास अवघात तीन तासात शक्य होणार आहे याबाबत राज्य सरकारशी बोलणे होणार असून केंद्र सरकारचा या प्रकल्पाला पाठिंबा असल्याची माहिती दानवे यांनी दिली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला शिवसेनेतील तब्बल पन्नास आमदारांनी पाठिंबा दर्शवला होता त्यामुळे या सर्वांनाच मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपलं नाव यावं ही अपेक्षा होते मात्र पहिल्या टप्प्यात संधी न मिळाल्यानं अनेकजण नाराज असल्याचं चित्र समोर आलं आहे काही दिवसांपूर्वीच बच्चू कडू यांनी संधी न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली होती राजकारणात गोपनीयता ठेवावी लागते त्यामुळे आम्ही काही पावलं मागे घेतली आहेत मात्र शिंदेंनी आपल्या शब्दाला ठाम राहावं असं कडू यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता शिंदे गटातून संजय शिरसाट भरत गोगावले यांची नावं वगळण्यात आल्यानं या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे